Okay, now we'll move on to, since nobody's asking the doubt, we'll consider that everybody's understood everything, whatever has been discussed, and we'll move forward that. So now, okay, so we are now discussing about the different types of brakes, drum and disc brakes. So drum we are discussing now. Drum madhi kunala kai doubt nahi asa mi grahit dharto barobar. Tar drum brake sagalyani baghitlela aahe jasa kasa functioning hote maithe aplyala. Tar ata now we will move on to disc brake. Disc brake tar disc madhi kay baga ki tumcha disc aahe pandra disthe te disc aahe. I hope everybody is able to see my screen. Three disc aahe barobar. Ata he disc tumhala पूर्णपणे सॉलिड असू शकतं. इथं लिहिलंय की व्हेंटिलेटेड स्लॉट्स. तर आपल्याला माहितीये आपण सुरुवातीला डिस्कस केलं की व्हेन वी से द काइनेटिक एनर्जी इज बीइंग कन्वर्टेड टू हीट एनर्जी दॅट हीट हॅज टू बी डिसिपेटेड. मग आता इथं हीट तयार होते तर ते हीटला डिसिपेट करायची प्रोव्हिजन जर नाही केली देन इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. मग ड्रम मध्ये काय होतं? ड्रम मध्ये आता इथं ब्रेक आहे, हे सगळं मेटॅलिक पार्ट्स आहेत. तर या मेटॅलिक पार्ट्स मधून हीट बाहेर काढली जाते आणि हा मागचा बेस बरोबर पूर्णपणे एअरला ओपन असतो, एअरला ओपन असतो. त्यामुळे काय होतं? हीट इज गोइंग टू बी ट्रान्समिटेड टू द एअर युझिंग मेटॅलिक सर्फसेस. म्हणून आपण वी नो मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट. ओके, दॅट इज द प्रोव्हिजन मेड. म्हणजे इथं कॉन्टॅक्ट अशा प्रकारे डिझाईन केलेलं असते की व्हॉट एव्हर हीट इज गोइंग टू बी देअर डेव्हलप्ड इन द ब्रेक लाइनिंग दॅट इज ट्रान्सपोर्ट टू ब्रेक शूज अँड द ब्रेक शूज आर कनेक्टेड ऑन दिस पर्टिक्युलर बेस which is metallic. So there is a metallic contact and therefore the heat is transferred to this particular base and then heat is dissipated to atmosphere when air comes into contact with this particular base. Bro, now in disc brake this particular disc is going to rotate and this is your called as a caliper. In the caliper we have the braking pads. Ite ek pad ahe, ite ek pad ahe, mhanje ya disc cha tya bajula आणि या डिस्कच्या या बाजूला असे दोन ठिकाणी पॅड आहेत. दॅट पॅड्स आर गोइंग टू मूव टुवर्ड्स द डिस्क अँड जॅम द डिस्क इन बिटवीन द पॅड्स बरोबर. आणि ते पॅडला मोशन देण्यासाठी जी काही मेकॅनिझम वापरले त्या मेकॅनिझमला आपण नाव ठेवलं कॅलिपर बरोबर. आता ही कॅलिपरमध्ये काय आहे तर जनरली एका साईडला किंवा दोन्ही साईडला हायड्रॉलिक सिलेंडर्स असतात. म्हणजे इथं हायड्रॉलिक सिलेंडर आहे त्याच्यावरती ती काय पिस्टन आणि सिलेंडर बरोबर. तर पिस्टन मध्ये ऑइल सिलेंडर मध्ये ऑइल गेलं की पिस्टन मूव्ह होणार आणि त्या पिस्टनला इथं शूज कनेक्ट केलेले आहेत बरोबर. ब्रेकिंग पॅड्स कनेक्ट केलेले आहेत. ओके, सो इथं तुम्हाला दिसतात बघा हा तुमचा कॅलिपर. या कॅलिपरला तुम्हाला ऑइल दिलं इथं. तर ऑइल दिल्यानंतर काय होणार आहे? इथं जी काही पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट आहे त्याच्यामधलं हा पिस्टन इकडे दबला जाणार. या पिस्टन वरती हा ब्रेकिंग पॅड कनेक्ट केलेला आहे बरोबर. आता इथं बघा इथं कनेक्टेड आहेत. इथं ही कनेक्टेड ह्यात इथं तुमचं सिलेंडर मेकॅनिझम आहे. ओके, सिलेंडर मुळे काय होणार आहे की इथला जो शू आहे ही हा जो ब्रेकिंग पॅड आहे तो या डिस्क वरती दाबला जातो. ओके, अँड देअर फोर द ब्रेक इज बिंग अप्लाइड. सो अ डिस्क ब्रेक कन्सिस्ट ऑफ अ कास्ट आयर्न डिस्क. याला कास्ट आयर्न डिस्क आहे. आपण कास्ट आयर्न का वापरलं? वी नो दॅट कास्ट आयर्न इज having very good thermal conductivity and along with the strength. So when the thermal conductivity is high, generally the heat transmission will be high. Okay, and therefore heat removal will become easy. So disc consists of a cast iron bolted with the wheel hub barobar. Ha wheel cha hub varti connected ahe and manje wheel hub varti manje wheel ja velala firel tya velala ha disc pan firel barobar, karan ti wheel hub varti jodlela ahe. And the stationary housing is called as a caliper. He stationary part ahe je aplyala magashi mhanle sarka axle cha casing varti hi jodlela ahe. Ha stationary part samjha ekadena theva kadhi kutli pan motion moving object thambvach asel tar ji gosht thambvnar ahe to stationary varti connect karava lagto. Mhanje samjha mala ata ekadi gosht ithe chak phiraya lagle ani जर ताक चाक थांबवायचं असेल तर मला काय करावं लागेल? पहिल्यांदा मी स्वतः स्टेशनरी पार्ट वरती थांबावं लागेल आणि मग मी असं धरलं की ती व्हील थांबलं किंवा असं दाबलं की व्हील थांबलं. पण मी जर रोटरी असू तर मला ती व्हील थांबवता येईल का? आय एम गोइंग टू रोटेट अलॉंग विथ द व्हील.
इट विल नॉट बी पॉसिबल त्यासाठी मला पहिल्यांदा फिक्स व्हावं लागतं सो आय शुड बी ऑन अ स्टेशनरी पार्ट जसं इथं जी पार्ट इथं थांबवणार आहे रोटेशन थांबवणार आहे तो पार्ट स्टेशनरी व्हावा लागतो आणि म्हणून काय केलं हे आपण स्टेशनरी पार्ट वरती कनेक्ट केलं कुठलं कॅलिपर आणि हा डिस्क आहे तो रोटरी पार्ट म्हणजे व्हीलच्या हब वरती कनेक्ट केलं ओके द कॅलिपर इज कनेक्टेड टू सम स्टेशनरी पार्ट लाईक ऍक्सल ओके ऍक्सल केसिंग वेन द ब्रेक्स आर अप्लाइड पिस्टन मूव्स ह्याच्या आतमधला पिस्टन मूव्ह झाला आणि देअरफोर द फ्रिक्शन पॅड कम्स इन टू कॉन्टॅक्ट विथ द डिस्क म्हणजे त्यामुळे काय झालं पिस्टन वरती फ्रिक्शनल पॅड कनेक्ट केलेला आहे दॅट विल मूव्ह अँड द फ्रिक्शनल पॅड अँड द डिस्क विल कम इन टू कॉन्टॅक्ट विथ इच अदर आणि हे दोन्ही दोन साईड असल्यामुळे इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस दे फोर्सेस गेट कॅन्सल आउट बरोबर ऑपोजिट फोर्सेस ऑन द डिस्क ऑन रिलीजिंग द ब्रेक द रबर सीलिंग रिंग ऍक्ट एज अ रिटर्न स्प्रिंग इथे एक रबर सीलिंग असतं ते सीलिंग विल ऍक्ट एज अ रिटर्निंग स्प्रिंग अँड इट विल ब्रिंग बॅक द पॅड्स and retract the piston and the friction pads move away from the disc so that is how your ita baga ita asha prakare barobar ha pads ahet hi pads aplyala move karayche hi pads move kela doni bajuna ki tumcha disc thamla hi tumcha disc ahe ani hi ji provision ahe ti aatmadna air khelnyasathi heat dissipation honyasathi ita ventilated kelela ventilation dilela ahe बरोबर आणि हा तुमचा कॅलिपर जे स्टेशनरी पार्ट वरती कनेक्ट केलाय म्हणजे व्हील केसिंग वरती कनेक्ट केलाय ऍक्सेल केसिंग वरती कनेक्ट केलेला आहे तर ऍक्सेल केसिंगला कनेक्ट केला असल्यामुळं हा स्टेशनरी झाला त्याच्यामध्ये आपण ऑइल टाकणार हे ऑइल टाकलं की ती ऑइलचं पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट मध्ये आपण सिलेंडर मध्ये ऑइल टाकणार आहे पिस्टन मूव्ह होणार आहे पिस्टन मूव्ह झालं की ते पिस्टन वरती हा हायड्रॉलिक प्रेशर ऍक्ट्स ओव्हर हियर देअर बाय द ब्रेक पॅड्स आर मूव्हिंग टुवर्ड्स द डिस्क अँड मेकिंग द डिस्क टू स्टॉप मला वाटतंय समजायला काहीच अवघड नाही एकदम सिम्पल आहे कम्पेअर टू ड्रम ब्रेक्स इट इज व्हेरी इझी कॅलिपर दोन प्रकारचे कॅलिपर आहेत फिक्स्ड कॅलिपर अँड फ्लोटिंग कॅलिपर फिक्स्ड कॅलिपर इज कॅलिपर्स आर डिस्क ब्रेक दॅट आर यूज कॅलिपर दॅट आर फिक्स्ड इन पोझिशन अँड डस नॉट स्लाइड ते फिक्स असतात असं फिक्स असतात दे हॅव टू पिस्टन ऑन बोथ साईड बरोबर अँड दे आर दे मे बी टू ऑर फोर पिस्टन पर कॅलिपर बरोबर म्हणजे दोन दोन वेगळ्या वेगळ्या पिस्टन असं पण असू शकतं एक पिस्टन इथं हा इकडे मूव्ह होतो इकडे पण आहे इकडे पण मूव्ह होतोय आणि इथं तुमचा ब्रेक पॅड लावलेला ओके असं पण असू शकतं सो डिपेंड्स आणि हे सगळं फिक्स आहे फ्लोटिंग कॅलिबर आता फ्लोटिंग कॅलिबर म्हणजे काय तर फ्लोटिंग कॅलिबर मध्ये काय केलंय बघा हे फिक्स्ड कॅलिबर आहे फ्लोटिंग कॅलिबर तुम्हाला दाखवतोय का फिक्स्ड कॅलिबर हा इथं आहे फ्लोटिंग कॅलिबर आपण तिथं डिस्कस करू तर हा झाला तुमचा फिक्स्ड कॅलिबर फिक्स्ड कॅलिबर मध्ये काय केलंय हा शू इकडे मूव्ह होतोय हा शू इकडे मूव्ह होतोय म्हणजे हा ब्रेकिंग पॅड इकडे मूव्ह होतोय हा ब्रेकिंग पॅड इकडे ब्रेक पॅड इकडे मूव्ह होतोय आणि नाव द डिस्क इज बिंग जॅम्ड इन बिटवीन द पॅड्स आणि या पॅडला मोशन देण्यासाठी इथं पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे या पॅडला मोशन देण्यासाठी इथं पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे इकडे ऑइल आलं की हा ऍक्च्युएट होतोय इकडे ऑइल आले की इकडे ऍक्च्युएट होतोय आणि एकाच लाईन मधून येते त्यामुळे इक्वल अमाऊंट ऑफ ऑइल कम्स हियर and here and therefore both the shoes are pressed equally and the brakes get actuated that means the disc get jammed and when the disc stops the wheel stops rotating okay motorcycle madhe truck madhe cars madhe vagere apan aajkal barech drum type of brakes use karu shakto barobar ti asa hai baga kya line madhun oil aalo oil itha pan yete oil itha pan yete ha ikade move zala ha ikade move zala hi jam zala ऍक्च्युअल मध्ये दिसताना तुम्हाला अशा प्रकारे दिसते ज्याच्यामध्ये आता मी जसं म्हणालो तसं दोन दोन वाढले वापरले एक इथं वापरलाय पिस्टन अरेंजमेंट इथे एक पिस्टन आहे आणि ह्या दोन्हीला कनेक्टेड आपल्याला इथं हे अशा प्रकारचे हे असणार आहे म्हणजे इथला ब्रेकिंग पॅड इथं डिस्कला इथं कॉन्टॅक्ट करणार इथला ब्रेकिंग पॅड इथं कॉन्टॅक्ट करणार इथला ब्रेकिंग पॅड इकडून दाबणार इथला ब्रेकिंग पॅड इकडून दाबणार आणि मध्ये म्हणजे नाव वी आर अप्लाइंग टू ब्रेकिंग पॅड्स ओव्हर हियर अँड टू ब्रेकिंग पॅड्स ओव्हर हियर ओके अँड इन दॅट वे वी आर ट्राईंग दिस पर्टिक्युलर डिस्क टू रोटेट हे डिस्क सेंट्रल हाफ दाखवले इथून हा रोटेट असा होतोय हा पूर्ण डिस्क फक्त हाफ दाखवलाय अर्धा पार्ट दाखवलाय तर हे जो तुमचा कॅलिबर झाला आता स्लायडिंग कॅलिबर फिक्स कॅलिबर आणि दोन प्रकार आपण म्हणलो फिक्स कॅलिबर आणि फ्लोटिंग कॅलिबर किंवा स्लायडिंग कॅलिबर तर फ्लोटिंग कॅलिबर किंवा स्लायडिंग कॅलिबर ही असा आहे आता ह्या त्यात काय फरक आहे जिथं दोन्ही बाजूला आपण काय म्हणालो होतो की दोन्ही बाजूला पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट आहे हायड्रॉलिक सिस्टम दोन्ही बाजूला
दिलेले आहे, इथं पण दिले, इथं पण दिले, इथं पण एकाच बाजूला दिले, एकाच बाजूला दिले. आता मग ह्याचं ऍक्शन कसं होणार आहे आणि ह्याला आपण का स्लायडिंग म्हणतो? तर इथं काय आहे की ही मेकॅनिझम आहे ही एका स्लायडिंग जॉईंट वरती बसवलेली असते जॉईंट. आता इथून ज्या वेळेला आपण ऑइल देऊ, ऑइल देऊ, त्यावेळेला काय होणार? इथं ऑइल दिलं की फोर्स विल बी अप्लाइड हिअर ऑल्सो अँड फोर्स विल बी अप्लाइड हिअर ऑल्सो इनिशियली. मग काय होणार? आता सुरुवातीला हा होल कॅलिपर इट्सेल्फ इज गोइंग टू मूव्ह इन दिस डायरेक्शन. कॅलिपर इट्सेल्फ इज मूव्हिंग, इज गोइंग टू स्लाइड इन दिस स्लाइड वेज. या स्लाइड वे मध्ये हा स्लाइड इकडे मूव्ह होणार आणि पहिल्यांदा हा कॉन्टॅक्ट, याचा कॉन्टॅक्ट इथं येणार. आणि एकदा का इथं येऊन हा थांबला म्हणजे आता पुढं हा कॅलिपर इकडे मूव्ह होऊ शकत नाही. त्यावेळेला अजून पण आपण ऑइल इथं पंप केलं की देन दिस पर्टिक्युलर पॅड इज गोइंग टू मूव्ह अँड कम इन टू कॉन्टॅक्ट विथ दिस. ओके, म्हणजे हा कॅलिपर इट्सेल्फ इज स्लाइडिंग इन द स्लाइड वेज प्रोव्हाइडेड अँड ड्यू टू दॅट इनिशियली वन पॅड इन दिस रिजन इज गोइंग टू कम इन टू कॉन्टॅक्ट अँड स्टील इफ द ड्रायव्हर अप्लाइज द ब्रेक्स देन फर्दर ऑइल कमिंग विल पुश दिस पर्टिक्युलर पॅड ऑल्सो इन कॉन्टॅक्ट. म्हणजे हा इनिशियली कॉन्टॅक्ट मध्ये येणार, नंतर हा कॉन्टॅक्ट मध्ये येणार. इकडे तसं नव्हतं, इथं दोन्ही बाजूला इक्वल फोर्स आपण अप्लाय करत होतो आणि दोन्ही बाजूला इक्वल मोशन त्याला देत होतो. इथं तसं नाहीये, इथं पहिल्यांदा हा येऊन याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, पुढं आता स्लायडर मूव्ह होऊ शकत नाही, कॅलिबर पुढं या साईडला राईट साईडला मूव्ह होऊ शकत नाही, त्या वेळेला तुमचा हा पॅड आहे तो इकडे मूव्ह होणार. ओके, सो अप्लाइड प्रेशर on two pads on opposite side in case of fixed caliber, but in sliding caliber frictional we are applying the force only on one side. Okay, so there is a provision made for sliding the caliber itself, caliber itself. So ita apan tyala sliding chi vyavastha keli le, to suruvatila a ikade slide honar. Okay, ani ha ikade move honar, mhanje ja velala ita force yeto tya velala to ikade yala push karnar ani ita contact ala, ekda ka hai to tham, aza motion thamla, then this particular piston will start moving in this direction. म्हणजे सुरुवातीला हा शू सुद्धा, हा पॅड सुद्धा याच्या बरोबर माघारी येतोय आणि इथं कॉन्टॅक्ट तयार होतोय आणि जागेला थांबलं की त्याच्यानंतर परत इथं, कारण हा आता याचं मोशन थांबलं, आतून आतून पुढे आपण इथून पुढे आपण त्याला ऑइल दिलं की देन दिस इज गोइंग टू मूव. सो दिस इज हाऊ हिअर यू कॅन सी व्हेरी क्लिअरली. म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला आपल्याला इथं ऑइल टाकू त्यावेळेला काय होणार? द कॅलिबर इट्सेल्फ इज गोइंग टू मूव्ह इन दिस डायरेक्शन. मग त्यावेळेला दिस पर्टिक्युलर पॅड विल कम इन टू कॉन्टॅक्ट विथ दिस, बरोबर. आणि एकदा हा याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, थांबलं, ह्याचं मोशन थांबलं, आता ही पुढे जाऊ शकत नाही, इकडे लेफ्ट साईडला मूव्ह शकत नाही, त्यावेळेला दिस पर्टिक्युलर पिस्टन इज गोइंग टू मूव्ह अँड दॅट विल कम इन टू कॉन्टॅक्ट विथ दिस, बरोबर. सो दॅट इज हाऊ अ फ्लोटिंग कॅलिबर वर्क्स. आणि हा तुमचा डिस्क आहे, तर डिस्कला तुम्हाला बघा इथं होल्स वगैरे दिले जेणेकरून ऑइल सॉरी एअर आतमधून खेळती राहील आणि त्यामुळे तुम्हाला इथं बरेच वेळेला वेगळ्या वेगळ्या डिझाईन दिसेल इथं. तर ते डिझाईन ऍक्च्युली इट इज नॉट अ डिझाईन मेंट फॉर लुकिंग गुड, इट इज द डिझाईन मेड फॉर एन्शुअरिंग प्रॉपर कूलिंग. तर डिस्क वरती बरेच वेळेला तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिझाईन दिसेल, परंतु ते डिझाईन हे चांगलं दिसण्यासाठी किंवा ऍस्थेटिक कारणांसाठी नसून ते कूलिंगसाठी आहे, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके, सो ऍडव्हान्टेजेस ऑफ डिस्क ओव्हर ड्रम. डिस्क आपण ड्रम वरती काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत ते बघूया. सो वी हॅव हिअर ओके ग्रेटर हीट डिसिपेशन, बरोबर, कारण एक थोड्याच पोर्शन वरती तुमचा ब्रेकचा कॉन्टॅक्ट आहे आणि बाकी सगळा पोर्शन डिस्कचा ओपन टू ऍटमॉस्फिअर, ओपन टू एअर आहे, त्यामुळे कूलिंग चांगल्या प्रकारे होते. म्हणजे हीट तयार झाली की ती इथून इथंपर्यंत जायपर्यंत कूल होते, हीट तयार झाली इथून इथंपर्यंत जायला की कूल होते. मग जर सर हीट डिसिपेशन इज व्हेरी गुड इन केस ऑफ डिस्क ब्रेक वेन कम्पेअर टू ड्रम ब्रेक. क्लीनर ब्रेकिंग सर्फसेस, ते पॅड लावलं की ते ऑटोमॅटिकली क्लिनिंग पण होतंय, म्हणजे त्या डिस्क वरती काय घाण बसेल तर ती पण निघून जाते, बरोबर. पण ड्रम ब्रेक मध्ये तसं नव्हतं, ती ह्याच्यावरती बसलेली घाण आहे ती आतमध्ये तशीच अडकून बसते, ती बाहेर पडत नाही. ओके, लाइटर इन वेट, एक डिस्क आहे आणि एक कॅलिबर आहे, सिम्पल मेकॅनिझम, लाइटर इन वेट, सिम्पल कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन पण सिम्पल आहे, इझियर टू सर्व्हिस, मेंटेनन्स पण सोपा आहे, इक्वल ब्रेकिंग फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. ओके, दोन्ही बाजूला आपण इक्वली दाबतो, त्यावेळेला इक्वल फोर्स लागतं, त्यामुळं त्याला ऍडजस्टमेंटची तशी गरज नसते.
आता ही पॉइंट इक्वल ब्रेकिंग फोर्स का इम्पॉर्टंट होतोय तिथं बघूया. तर त्याचं कारण मी सांगतो. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो हिंज वरती आहे, तर हा तुमचा ब्रेक ड्रम असेल आणि हा तुमचा ब्रेक शूज असेल, बरोबर, ब्रेक लाइनिंग असेल, तर आपल्याला माहितीये हा इकडं जास्त मूव होणार आहे, म्हणजे इथं जास्त वेअर आउट होणार आहे, इथं वेअर आउट जास्त होणार आहे. मग आपण समजा हितलं वेअर कन्सिडर करून ऍडजस्ट करायला गेलं तर हिथं जास्त होतंय, आणि इथलं वेअर कन्सिडर करून केलं तर हिथं कमी होतंय. सो देर इज अ डिफिकल्टी इन ऍडजस्टिंग द ब्रेक्स वेन द ब्रेक्स आर ओन आउट इन केस ऑफ ड्रम ब्रेक. पण डिस्क ब्रेक मध्ये तसं नाहीये. डिस्क ब्रेक मध्ये कसं आहे, ही डिस्क आहे आणि इथं ब्रेक पॅड आहे आणि इथे एक पॅड आहे, बरोबर, इथे एक ब्रेक पॅड आहे. ही ज्या वेळेला जाऊन टच करेल त्यावेळेला हा पण जाऊन टच करणार आहे, नो प्रॉब्लेम, दोन्ही बाजूने इक्वल फोर्स देतोय त्यामुळे वेअर आउट पण इक्वल होणार आहे आणि सर्फस पॅरल टू द सर्फस ऑफ द डिस्क, त्यामुळे वेअर आउट पण इक्वल होणार आहे. इथं कर्व्ड सर्फस असल्यामुळे द वेअर विल बी अनइक्वल अँड देअरफोर दॅट विल रिझल्ट इन अनइक्वल वेअर, विच इन अदर वर्ड्स will result in unequal wear means difficulty in adjusting the gap when we try to adjust the brake. Okay, so when we are trying to adjust the brakes, that creates problem. One minute. Sonal sir, kaay kaam hai ka? Ha, barabar. Okay. So I hope everybody understood. Aplyala disc brake अडजस्टमेंटसाठी का अवघड आहे, सॉरी, ड्रम ब्रेक ऍडजस्टमेंटसाठी डिफिकल्ट का आहे. सो दिस इज द लास्ट बट वन पॉइंट. ओके, इथं आपण बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड मोशन देण्यासाठी आपल्याला ती सोप आहे, बरोबर, आणि बरेच वेळेला डिस्क ब्रेक आहे ती सेल्फ ऍडजस्टिंग असतात. सेल्फ ऍडजस्टिंग म्हणजे काय, इथं आपल्याला आता समजा इथं वेअर आउट झालं तर काय होणार आहे, आपल्याला जास्त ऑइल पंप करावं लागणार आहे. मग जास्त ऑइल पंप केलं की जास्त मोशन होणार, म्हणजे आपल्याला तिथं जाऊन काही वेगळं सेटिंग करायची गरज नाही, जसं इथं आपल्याला करावं लागतं तसं. ओके, सो दे आर गोइंग टू ऑटोमॅटिकली टेक आउट द वेअर ऑटोमॅटिकली बाय जस्ट रिक्वायरमेंट इज ओनली इन्क्रीजिंग दॅट द पॅड्स हॅज टू मूव मोर, म्हणजे द ऑइल रिक्वायर्ड टू बी पंप्ड मोर. ओके, सो सेल्फ ऍडजस्टिंग द डिस्क ब्रेक्स आर जनरली सेल्फ ऍडजस्टिंग फॉर वेअर्स, बट ड्रम ब्रेक्स वी हॅव टू ऍडजस्ट इट मॅन्युअली. Disadvantage of disc brake compared to drum brake, more prone to noise jaast hote brake aapalya nantar awaz jaast hote asa ka hote karan aapalya equal aapalya force apan lavat nahiye ekka bajula force lavto dusrya bajula force lavat nahiye. Okay, that will create some type of vibration. Okay, vibration between the surfaces, two contact surfaces, and that particular vibration will result in creating the noise. Okay, simple me tumhala simplify karun sangto. Manun generally disc brakes madhe the noise produced is more when compared to drum brake. Drum brake madhe apan kay equal force lavto sagalikade, equal force lavlyamule there is a equality in force. It means there will not be any vibration produced, but whenever there is an unequal force you know, any dynamic system, whenever there is unequal force acting on it, then that will result in the vibration. Manje hi surface aahe ti vibrate hotoy. Okay, manje contact jari hot asla tari to surface vibration hotoy and that will result in the noise. More prone to pedal pulsation due to warpage. Manje samjha te disc thodi jar ikade kiwa ikade ase hi zali vakdi zali bares vela accident madhe vagere hota tya velala that will cause pulsation of the manje aplyala brake ta apan samta payan lavat asu tar aplyala payala asa 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 motion danavto pulsation danavto ka he drum ahe to sorry disc ahe to ya pad cha madhe asa 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 move hoyla lagto wobble hoyla lagto karan he je flatness gelele aste barobar he tirka zalay av tirka zalyamule kasa hota ja vela hi asa yil tya vela ikade touch honar itar vela honar nahi मग असं 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 आतमध्ये आपल्याला तो पल्सेशन असं जाणवतोय. ओके, सो दॅट ड्यू टू वॉर्पेज, म्हणजे ज्या वेळेला बेंड होईल किंवा टिल्ट होईल, सेटिंग व्यवस्थित नसेल डिस्कचं किंवा आतलं बेरिंग व्यवस्थित नसेल त्या वेळेला ही पल्सेशन जाणवतं आणि त्याच्यामुळं कधी कधी ब्रेक लावताना एफिशियन्सीवरती पर्यंत परिणाम होतो. सो दिस इज युअर बँड ब्रेक. मगाशी जसं डिस्कस केलं तसं हे तुमचं बँड आहे
बरोबर ह्याच्या आतमध्ये तुमचं शाफ्ट येतं, ही ज्या वेळेला असं दाबला जातो इथं, जसं दाबलंय असं दाबलं गेलं की इथं या शाफ्टच्या आणि या बँडच्या मध्ये फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट आला आणि त्याच्यामुळे ब्रेक दाबला गेला. डिस्क ब्रेक पॅड्स अँड ड्रम ब्रेक लाइनिंग्स आर मेड ऑफ मटेरियल दॅट हॅव मॉडरेट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आपल्याला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती लागते ते इथं दिले बघा. वेगळ्या वेगळ्या रबरला 6 to 8, 85 रबर अँड कॉन्क्रीट, स्टील अँड कास्ट आयर्न, बरोबर. आपल्याला वेगवेगळे मटेरियल आपण मिक्स करतो, स्टील अँड कास्ट आयर्न 23.23, sorry, this is 0.6 and 0.85, दिस इज 0.23, कॉपर अँड कास्ट आयर्न 0.29, ब्रास अँड कास्ट आयर्न 0.3, लेदर अँड ओक दॅट इज 0.52, अँड ब्रेक लाइनिंग ऑफ FF रेटिंग विच हॅव कंपॅरेटिव्हली हायर, सो 0.3 to 0.45. ओके, वेगवेगळे मटेरियल, सो NaO मटेरियल, लो मेटालिक अँड नॉन एस्बेस्टस ऑर्गॅनिक मटेरियल्स आर देअर, सेमी मेटॅलिक मटेरियल्स आर देअर, सिरामिक मटेरियल्स आर देअर. आपण हे थोडंसं मागच्या स्लाइड मध्ये पण एकदा डिस्कस केलं वेगवेगळे मटेरियल्स. तर हे अशा प्रकारचे वेगवेगळे मटेरियल असते, त्याचे अमुक अमुक कोएफिशियंट असते, आणि ऑल दिस पर्टिक्युलर कोएफिशियंट व्हॉट एव्हर वी आर टॉकिंग ऑफ इज ड्राय स्लायडिंग, ड्राय फ्रिक्शन असताना. त्याच सर्फसवरती जर ऑइल असेल तर त्यावेळेला, किंवा वेट असेल तर ते एवढं फ्रिक्शन आपल्याला मिळत नाहीये, बरोबर. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ते मटेरियल आहे, ते मटेरियलचं वेट फ्रिक्शन आणि ड्राय फ्रिक्शन वेगळं वेगळं असतं. मग ड्राय फ्रिक्शन आणि वेट फ्रिक्शन असेल वेगळं वेगळं असेल तर त्यात व्हेरिएशन असेल तर मग आपल्याला तशा प्रकारचे मटेरियल त्या त्या सुटेबल कंडिशन साठी आपल्याला सिलेक्ट करावे लागतात. ओके, फॉर एक्झाम्पल स्टील अँड कास्ट आयर्न असेल तर त्याचं ड्राय आणि वेट मध्ये जास्त फरक येत राहतो. परंतु रबर आणि कॉन्क्रीट वगैरे बघितलं तर तुम्हाला ही रेंज काय येते, कारण वेगवेगळ्या पॅरामीटर्सच्या कंडिशन मध्ये वेगळे वेगळे फ्रिक्शनल कोएफिशियंट चेंज होतो. हे तुमचे असे असतात पॅड्स डिस्क ब्रेक मध्ये, आणि ड्रम ब्रेक्स मध्ये हे तुमचे ब्रेक शूज आणि ब्रेक लाइनिंग हे असे असतात. आणि ह्याच्याच बद्दल आपण इथं बोलतोय, हे मटेरियल कुठलं आहे ह्याच्यासाठी वापरलेलं. तर हे ह्याच्यापैकी कुठलंही मटेरियल वापरलं की आपल्याला जी काही एफिशियन्सी ऑफ द ब्रेक पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन सिलेक्ट करावं लागतं. हायर द कोएफिशियंट, हायर द एफिशियन्सी रिक्वायर्ड, हायर शुड बी द ब्रेकिंग कोएफिशियंट सिलेक्टेड. ओके, रिक्वायर्ड टू बी सिलेक्टेड. आणि म्हणजेच थोडक्यात काय, जी काय मटेरियल आपण सिलेक्ट करणार आहे ब्रेक पॅडसाठी, ओके, ब्रेकिंग पॅडसाठी, मग तो ब्रेकिंग लाइनर म्हणू इथं किंवा पॅड म्हणू, जी कुठला ब्रेकिंग मटेरियल आहे, तर त्या मटेरियलच्या हिशोबानं आपल्याला ब्रेकिंग एफिशियन्सी मिळणार आहे. So that was about the different types of brakes. Now we'll move on to hydraulic braking. Ek minute kiti vel ahe aplyakade, ajun ek 10-15 minute vel ahe. Okay, tar aplyala hydraulic braking system pan discuss karuya. Hydraulic braking system generally saglyani baghitlele ahe, saglyana mahit pan ahe, barech janani shiklele pan asel, je diploma hon alele tyani tar nakki shiklele ahe. परंतु आपल्याला हे तिथं समजलं पाहिजे की तिथं आपण पास्कल्स लॉ वापरतोय, पास्कल्स लॉ वापरतोय. आणि पास्कल्स लॉ काय सांगतोय, प्रेशर ऍट अ पॉइंट इन अ फ्लुइड इज इक्वल टू इक्वल इन ऑल डायरेक्शन इन द स्पेस. म्हणजे आपण जर इथे एक पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंट अशी घेतली आणि या पिस्टन करून आपण प्रेशर अप्लाय केला, तर इथं किंवा इथं किंवा इथं किंवा इथं कुठल्याही डायरेक्शनला गेलो तरी ती फोर्स विल बी इक्वल, इक्वल फोर्स असणार. म्हणजे आता ह्याच्यातून एक मी जर इथं आउटलेट काढलं आणि इथं एक दुसरं अशी मी एक इथं कंटेनर केलं तर इथं सुद्धा तेवढंच फोर्स असणार आहे जेवढं इथं आहे. ओके, सो द प्रेशर विल बी इक्वल इन ऑल डायरेक्शन इन दॅट पर्टिक्युलर सिस्टम, क्लोज सिस्टम. या क्लोज सिस्टम जोपर्यंत ही सिस्टम क्लोज आहे तोपर्यंत कुठेही असेल तर इक्वल फोर्स असणार आहे, इक्वल फोर्स असणार आहे. म्हणजे मी इथं लावल्यानंतर इथं जी काय प्रेशर तयार होणार आहे ती प्रेशर सारखा असणार आहे सगळीकडे. सो इन अ क्लोज सिस्टम द प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट इन ऑल डायरेक्शन, ओके, इन दॅट पर्टिक्युलर स्पेस. सो दिस इज युअर पास्कल्स. आणि हे हा पास्कल लॉ आपण काय कशामध्ये हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टम मध्ये युज करणार आहे.
According to this law, when the pressure is applied on a fluid, it travels equally in all directions. म्हणजे इथं जर आपण प्रेशर लावला सो दॅट विल बी चेंजिंग इक्वली इन ऑल डायरेक्शन सो दॅट युनिफॉर्म ब्रेकिंग ऍक्शन इज अप्लाइड ऑन ऑल द फोर. म्हणजे मी समजा यातून चार आउटलेट काढले आणि चार व्हीलला दिले तर चारही व्हीलला आपल्याला इक्वल ब्रेकिंग फोर्स आपल्याला मिळू शकतो. प्रेशर म्हणजे जी काय प्रेशर असणार आहे ती कुठल्याही व्हील सिलेंडर मध्ये गेला तरी ती इक्वल असणार आहे. इक्वल प्रेशर आपल्याला मिळणार आहे, बरोबर, शक्य आहे. कारण हा जर या सिलेंडर मध्ये जेवढा काय प्रेशर वाढणार आहे तेच मी इकडे कनेक्ट केलाय, तेच इकडे कनेक्ट केलाय, तेच याला कनेक्ट केलाय, तेच याला कनेक्ट केलाय, हा कुठल्याही लाईन मध्ये गेलं तरी प्रेशर इज गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट. सो अकॉर्डिंग टू दिस लॉ, व्हेन द प्रेशर इज अप्लाइड ऑन द फ्लुइड इट ट्रॅव्हल्स इक्वल इन ऑल डायरेक्शन सो दॅट युनिफॉर्म ब्रेकिंग ऍक्शन कॅन बी अप्लाइड ऑन ऑल द फोर व्हील्स. म्हणजे ज्या वेळेला आपली रिक्वायरमेंट अशी असते की चारही व्हीलला एकसारखं आपल्याला ब्रेकिंग फोर्स दावायचा आहे त्या वेळेला आपण हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टम वापरू शकतो. ओके, सो द हायड्रॉलिक ब्रेक इज एन अरेंजमेंट ऑफ ब्रेकिंग मेकॅनिझम विच युजेस ब्रेकिंग फ्लुइड एस्पेशली इथेलॉन ग्लायकॉल टू ट्रान्सफर प्रेशर फ्रॉम द कंट्रोलिंग युनिट टू ऍक्च्युएट ब्रेक मेकॅनिझम ऑफ द व्हेकल. बरोबर, इज अरेंजमेंट is an arrangement of braking mechanism which uses braking fluid, okay, especially ethylene glycol to transfer pressure transfer karaycha hai from controlling unit to actual braking mechanism. Manje control unit pasun mechanism paryanta aplyala je kai braking pressure braking force transfer karaycha hai tyasathi apan hydraulic system use kele. Tyacha artha asa hai, the parts used in the hydraulic braking system are braking pedal, push rod, मास्टर सिलेंडर, ब्रेक कॅलिपर असेंबली. तर हे आपण मला वाटते पुढच्या लेक्चर मध्ये डिस्कस करूया. ओके, एनीबडी हॅविंग एनी डाऊट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट एव्हर हॅज बीन डिस्कस्ड प्लीज लेट मी नो. जे काही डिस्कस आतापर्यंत केलं त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल आपण ब्रेकिंग सिस्टम परत एकदा हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टम पासून परत पुढच्या लेक्चरमध्ये चालू करणार. बरोबर, तिथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. कारण हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टम अजून आपण एक्सप्लेन केलेलं नाही, फक्त त्याचं प्रिन्सिपल पास्कल लॉ वापरतो ते डिस्कस केलं. त्याच्याबद्दल आपण पुढच्या डिस्कसमध्ये लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत आत्ता काय डिस्कस केलं त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर डिस्कस करा. यू कॅन आस्क द क्वेश्चन ऑर एल्स you mark your attendance and you may leave. Hello. Ha, zara lecture chale nantar kar. Any doubt, anybody? Please ask if you have any doubt. कुठल्याही पॉइंट मध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. ब्रेकिंग मटेरियल्स आपण फ्रिक्शनल मटेरियल्स केलं, टाइप्स ऑफ बँड ब्रेक्स, डिस्क ब्रेक, ड्रम ब्रेक, बरोबर, त्याचं फंक्शन्स, ऍडव्हान्टेजेस, डिसअडव्हान्टेजेस, वर्किंग, बरोबर, डिस्क ब्रेक कसं असतं, फंक्शनिंग कुठलं आहे, त्यात कुठल्या टाईपचं कॅलिबर वापरले, टाईप ऑन द बेसिस ऑफ कॅलिबर, वी हॅव स्लायडिंग कॅलिबर, फिक्स कॅलिबर, ते आपण डिस्कस केलं. बरोबर, जसं ड्रम ब्रेक मध्ये कसं ऍक्शन होतंय, त्याच्या कुठल्या कुठला पार्ट आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचं फंक्शन कसं होतंय, बरोबर, ते पण आपण डिस्कस केलं. क्लासिफिकेशन डिस्कस केलं. सो एनी डाऊट,
okay, since nobody is asking the doubt, presuming that everybody has understood all the things, whatever has been discussed, we will try to stop the recording. Okay, we will stop.